शौचालये बांधून राष्ट्राला हागणदारी मुक्त करणे हा स्वच्छ भारत मिशनचा एक अविभाज्य घटक आहे. भारत सरकारने याबाबतीत लोकांच्या जाणीव जागृतीसाठी अनेक पावले उचलली. यापैकीच एक पाऊल म्हणजे लोकांना शौचालय बांधण्यासाठी व गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी आर्थिक स्वरूपात प्रोत्साहन देणे. चला जाणून घेऊया या आर्थिक प्रोत्साहन जनसमुदायाला शौचालय बांधण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित करत आहे. शौचालय बांधण्यासाठी पैसे लागतात आणि भारत सरकारकडून पैसे शौचालय बांधल्यावरच मिळतात. अशावेळी शौचालय बांधण्यासाठी सुरुवातीला पैसे कुठून आणणार? यासाठी दोन पर्याय आहेत, बँकेकडून कर्ज किंवा सावकाराकडून कर्ज. आणि या दोन्ही परिस्थितीत व्याज भरावं लागणार आणि व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबणार. ही गोष्ट आहे ठाणे जिल्ह्याची, जिथे जिल्हा परिषद आणि MSRLM म्हणजेच उमेद यांनी एक नवीन कल्पना अंमलात आणली, जेथे शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहकार्य केले जाईल. आपण देशांतर्गत स्वच्छ भारत मिशनमध्ये संपूर्ण ग्रामीण भाग ODF करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. ठाणे जिल्ह्यातही आपण हा कार्यक्रम करत आहोत, परंतु हा कार्यक्रम करत असताना स्वच्छतागृहांची ज्यांना सर्वात जास्त आवश्यकता असेल अशा महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण हा कार्यक्रम राबवण्याचं निश्चित केलं. हागणदारी मुक्त गाव ही महत्त्वाची संकल्पना आहे. त्याच्यामध्ये गावामध्ये हागणदारी असेल तर त्यामुळं पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळं आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळं गाव हागणदारी मुक्त करणं ही एक आवश्यक गोष्ट आहे आणि गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी महिलांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. कारण शौचाला बाहेर जाणं ही महिलांची मोठी समस्या आहे. तर उजाडण्यापूर्वी म्हणजे अंधार असताना शौचालयात जाणं किंवा रात्री अंधार पडेपर्यंत वाट बघत बसणं, झाडाझुडपात शौचालयात जाणं, त्यामुळं महिलांना इतर आरोग्याच्या समस्या उद्भवतात किंवा सामाजिक इतर सुरक्षेचा प्रश्न, सामाजिक प्रतिष्ठा यांचा पण सामना करायला लागतो. त्यामुळं महिलांना ह्याच्यामध्ये सहभागी करून घेणं आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटलं. काय तू पण आहेस का? सांगते स्वच्छ. आज इथे उपस्थित योजना मीटिंगचा उद्देश असा आहे का जे 20 लाभार्थ्यांना शौचालय बांधण्याचं काही प्रोत्साहन दिलेलं आहे, काही कांचं झालेलं आहे आणि काही कांचं आहे, त्यांना कसं लाभ मिळवून द्यावा, त्यांचं कसं करून घ्या शौचालय बांधकाम, हे उद्देश मुलं तिथे आम्ही जमलेले आहे. आमचं महिलांची परिस्थिती की शौचालय बांधण्याची नव्हती, त्यांच्याकडे पैसा नव्हता आणि त्यांना कोणाची तरी गरज हवी होती. कारण तर शौचालय बांधायचं झालं तर स्वतःचे पैसे पाहिजेतच. कारण तर सरकारी जो मिळणारा लाभ आहे तो शौचालय पूर्ण झाल्यावर मिळतो आणि त्याच्या जर शौचालयच पूर्ण झालं नाही तर मग लाभही कुठून मिळणार, आणि त्याच्यासाठी आमच्या महिलांना मदत हवी होती. पण केंद्र शासनाच्या ज्या SBMसाठीच्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यानुसार महिलांच्या ग्रामसंघांना फिरता निधी म्हणजे RFA उपलब्ध करून दिलेला आहे. अशा आपण सुरुवातीला एका VO साधारणपणे 20 शौचालयांसाठीचा असा 2.5 लाखापर्यंतचा RF हा उपलब्ध करून दिलेला आहे. आपली अशी अपेक्षा आहे की त्या RFचा वापर करून त्या VO 20 महिला त्यांचं स्वतःचं शौचालय, वैयक्तिक शौचालय हे बांधतील आणि त्यांना जेव्हा शासनाकडून प्रोत्साहन निधी वितरित होईल त्यानंतर ह्या RFची ते परतफेड 3 महिन्याच्या आत आपल्याला करतील. सरकारने 2,40,000 रुपये आमच्या माहीमला दिले आणि ते आमच्या ग्रामसंघामधून आमच्या लाभार्थ्यांना 12,000 म्हणून निधी शौचालय बांधण्यासाठी वापरले. काही शौचालय पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र एकत्र करून प्रस्ताव बनला जातो. प्रस्तावामध्ये ग्रामसेवक, सरपंच यांची शिफारसपत्र, भूमिहीन किंवा अल्पभूधारक असल्याचा दाखला आणि शौचालयासोबत लाभार्थ्याचा फोटो दिला जातो. आम्हाला फिरता निधी ग्रामसंघाला 2,40,000 मिळाले
त्यावेळेला आम्ही छाननी कमिटी केली आणि सीआरपी आमच्या जोडीला आम्ही ग्रामपंचायतमध्येच गेलो आणि 20 लाभार्थ्यांचं 2012 बेसलाईन सर्वे केला. त्यानुसार लाभार्थ्यांची नावं काढून त्यांना खड्डे खोदायला लागले शौचालयासाठी. खड्डे खोदल्यानंतर 6000 त्यांना चेक देण्यात आला आणि आत्ता 6000 चेक आज त्यांना देण्यात येईल पूर्ण झाल्यामुळे. आणि त्याचं प्रोसिजर ज्यांचं नसेल झालं त्यांचा 6 महिन्यानंतर व्याज लागू पडेल असं त्यांना सांगितलं. आमच्या दसाई ग्रामसंघाच्या महिलांना जे 6000 लाभ दिला त्याच्यामध्ये शौचालय अजूनपर्यंत त्यांचं पूर्ण झालेलं, पण अशी काही अवस्था आली नाही त्यांच्यापासून ग्रामसंघाला कोणाला व्याज द्यावा लागेल असं अजूनपर्यंत काही परिस्थिती उद्भवली नाही. ठाण्याचे स्वच्छता समन्वयक, मागीलचे गट समन्वयक आणि आमचे CC तसेच आमच्या सहयोगिनी यांनी आम्हाला या शौचालयासाठी सहकार्य केलेलं आहे. शौचालय बांधणे कामामध्ये सहकार्य केले. शहापूर तालुक्यातील सुमारे 14 बचत गटांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येकी 20 शौचालय बांधकामासाठी 2,40,000 इतका निधी आम्ही वितरित केला. त्यामध्ये 5 महिन्यात महिलांनी सुमारे 100 शौचालयाचं बांधकाम आत्तापर्यंत पूर्ण केलेलं आहे. सदस्य शौचालय बांधताना महिलांना गवंडी, प्रशिक्षित गवंडी, तांत्रिक मार्गदर्शन इत्यादी समस्या उद्भवल्या, पण यासाठी आम्ही जिल्हा कक्षाकडून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आता ही बांधकामं महिला आता सक्षमपणे करत आहेत. त्याबरोबर आम्ही भिवंडी तालुक्यातील 14 बचत गटांनाही सदरचा निधी, 12 बचत गटांना सदरचा निधी वितरित केला आहे. आत्तापर्यंत 62,40,000 इतका निधी वितरित झालेला आहे. हा निधी 1 कोटीपर्यंत वाढवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. आम्हाला बचत गटातून पैसे भेटले, आम्ही सुरुवात केली, आम्ही ती आणली आणि स्वतः दिलं खड्डा आम्ही सदर करून खाल्ला, पैसे मिळले आम्ही इतरून म्हणजे आणले असा या बाकीचा साहित्य की आम्ही पैसे मिळले तर आणलं. शौचालय बांधण्याचं काम आम्ही 15 दिवस पहिला चालू केला आणि आम्ही मेस्त्रींच्या हाताकडे स्वतः म्हणजे मदत केली मेस्त्रींना. आम्ही काही मजुरी माणसं घेतली नाही. त्याचा लाभ म्हणजे असं का रोगराई दूर झाली, डासांचा त्रास कमी झाला आणि आमच्या सासऱ्यांना कमी रात्री दिसत नाही त्यामुळे त्यांचा त्रास कमी झाला. ग्रामसंघातून आम्हाला 12,000 निधी मिळाली, त्या निधीतून आम्हाला शौचालय बांधणीला थोडी मदत झाली. हा एक ठाणे जिल्ह्यात आम्ही छोटासा प्रयोग केलेला आहे. कदाचित याचं रूपांतर चळवळीत होऊ शकतं आणि पूर्ण हे लोन महाराष्ट्रावर पसरेल आणि गाव हगणदारी मुक्त व्हायला याची मदत होईल असं मला वाटतं. आम्हाला शौचालय बांधणीसाठी मदत केल्याबद्दल स्वच्छ भारत मिशन, माईम आणि उमेद यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. Hold on.